पण तुझ्याकडे कपडे असतील ना? लय नाहीत, एक पाय माझा कपाटात. आईला आम्हाला कपाटच नाही. एका दिवळीत आईच्या दोन साड्या आणि माझे दोन कापडं आहेत बघ, आणि एक शाळेचा ड्रेस आहे. माझ्याकडे शाळेचे दोन आहेत. आईला बरं आहे गे, माझ्याकडे एक खाकी चड्डी आणि एक पांढरा शर्ट आहे, आणि त्यात बी बोच्याव चड्डी फाटल्या. आई शिवते आज नमधन नवी घे म्हणलं पण घेत नाही. एकदा देवळीतनं कापडं काढताना आईच्या साडीला आतनं भोगळं पडलेलं बघितलं. नेसताना बरोबर दडी होती ती, लोकस मी कधीच दिसलं नाही बघ. त्यापासून मला कधीच वाटलं नाही माझी चड्डी बोच्याव फाटली. मोठा झालो ना आईला पहिली एक साडी घेणार आहे बघ. तुला पप्पा नाहीत ना म्हणून हसून बी काय केलं असत रे, रोज पिऊन यायचं आईला लय मारायचं. असत्याला तेवढं सगळं पैसे घेऊन जायचं, काव काव उपाशी झोपायला लागायचं. पण आता आई आहे तर वाटत रे बसते. तो होता तेव्हा आई रोज रडायची, पण आता अजिबात रडत नाही. माझ्या आईला रडवणार कुणीच नको आहे बघ, कारण मला कधीच रडू देत नाही. रडलो तरी माडी घेऊन घास भरवते बघ. माझ्या आईने मला शेवटचं घास भरवलेलं आठवत नाही रे. अरे येड्या, माझी आई रोज मला घास भरवते, रोज जवळ घेऊन झोपते, चांगल्या चांगल्या गोष्टी सांगते. जवळ का घेऊन झोपते ती? तुला दुसरे रूम नाही झोपायला? मला तर माझी स्वतःची रूम आहे झोपायला. अरे आमचं घरच या करून तर दुसरी खोली कुठं आणतोस? आईपाशीच बरं वाटतं बघ झोपायला. तिला पण वाटत असेल का? तर नाही वेड्या,